राजकन्या कृषी पर्यटन केंद्र महाराष्ट्रातील शिवजन्मभूमीत जुन्नर तालुका पर्यटनामध्ये चला शेतावर जाऊया, कृषी पर्यटनात राहूया, क्षणभर का होईना एक वेगळे विश्व पाहूया। घरगुती झक्कास अस्सल मराठमोळी चव, शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन जेवण यासह राहण्याची उत्तम सोय, शांत आणि सुंदर निसर्गरम्य परिसर, किलबिल करणारे पक्षी, हिरव्यागार शिवारामध्ये वसलेलं राजकन्या कृषी पर्यटन केंद्र। वाढत्या वयामुळे अडवाणींऐवजी अमित शहांना निवडणूक लढवण्याची संधी मिळणार आहे असं नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलंय। राजकारणात कधी काय घडेल व कोणाची वेळ येईल तर कोणाची वेळ जाईल हे सांगता येत नाही, त्यामुळे या खेळात मोका सबको मिलता है असेच म्हणावे लागेल। याचेच एक उदाहरण म्हणजे आगामी लोकसभा उमेदवारांची पहिली यादी भाजपाने नुकतीच जाहीर केली आहे। या यादीत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना डावलण्यात आल्यामुळे भाजपवर टीका होऊ लागली आहे। मात्र वाढतं वय आणि प्रकृतीचं कारण देत भाजपाच्या केंद्रीय संसदीय निवडणूक समितीने हा निर्णय घेतल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी सांगितले। गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून तब्बल 6 वेळा निवडून आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना 2019 लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारण्यात आले। गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपने राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। अडवाणी आमचे मार्गदर्शक आहे आणि कायम मार्गदर्शक राहतील। लालकृष्ण अडवाणी आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे पक्ष त्यांचा आदर करतो। मात्र अडवाणी यांनी वयाची 90 ओलांडली आहे, त्यामुळे वाढतं वय लक्षात घेता त्यांच्या जागी दुसऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना गांधीनगर मधून उमेदवारी देण्याचा निर्णय पार्टीने केला असं नितीन गडकरी यांनी सांगितलं। अटल अडवाणी युग भाजपात संपुष्ट आल्याचा आरोप केला जातो, मात्र युग कधी संपत नाही, पार्टी पुढे जात राहते, मात्र पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा योग्य तो सन्मान राखला जातो असं नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलंय। 0.5 टाइप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटणावर टिक करा, राईट करा आणि शेअर करा।